अध्यक्ष महाराज आशिष शेलार साहेबांनी जो मुद्दा मांडला माझा त्याला जोडून एक मुद्दा आहे. या सभागृहाचे ते कोण सदस्य आहेत जे या कारस्थानामध्ये होते अध्यक्ष महाराज, याचा खुलासा झाला पाहिजे. याचा खुलासा झाला पाहिजे. ठीक आहे, बसून घ्या. कारखान्यावरती मीटिंग झाल्या, कुणाच्या कारखान्यावरती मीटिंग झाल्या, या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा अध्यक्ष महाराज. या सन्मान्य सदस्य आशिष शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा, अत्यंत संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे त्याची सभागृहाने नोंद घेतलेली आहे. यावरती सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरात यांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे. यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. आणि हिंसा, बसून घ्या, आता बसून घ्या, असं काय करताय, बसून घ्या. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही. असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल. त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी.